Hello my dear students, today we are going to learn an interesting topic. The topic name is On to the Summit We Reached the Top. Manjes Parvat Shikharavar Ami Kalas Gatla. The writer of the story is Tenzing Norgay. Tenzing Norgay ha ya story cha writer hai jo ek mountaineer hai. त्याने आपले एक्सपिरियन्स, त्याला वाटलेल्या गोष्टी, चढताना आलेल्या अडीअडचणी आणि चढताना आलेला जो काही एक्सपिरियन्स आहे तो या स्टोरीमधून सांगितला आहे. अँड दिस इज रिटन बाय टॅन्झिंग नारगे. ज्यावेळी ते हिमालय पर्वत शिखर चढत होते, टॅन्झिंग नारगे अँड एडमिन हिलरी त्या दोघांनी 29 मे 1953 रोजी हा पर्वत शिखर सर करायला सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीपासून काय काय घडलं, कसं कसं घडलं हे तो सांगतोय. सो माय डियर स्टुडंट्स, विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट विथ दिस टॉपिक. ओके, वेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑफ फ्रायडे मॉर्निंग, शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पवरून निघताना मी ठरवलं होतं, बघा, आय वॉज डिटरमाइंड टू गेट द टॉप ऑन दिस डे. मी ठरवलं होतं की आज कुठल्याही परिस्थितीत शिखराचा कळस गाठायचा. आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आणि तो सांगतोय, बघा, सकाळी माझ्या मनात विचार आल्याचं मला आठवतं आहे, मृत्यू आला तरी देखील मी शिखराच्या कळसावर पोहोचणारच, हा विचार त्याच्या मनात आला होता. म्हणजे त्याने ठरवलं होतं की आता आपण चढताना मेलू किंवा चढताना आपल्याला मृत्यू जरी आला तरी आपण हे शिखर सर करायचंच, आणि त्याला त्याची भीती नव्हती. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मला मरणाचेही भय वाटत नव्हते. ओके, वी सॅट आउट अर्ली ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक अँड अल्टरनेटेड. आम्ही लवकर निघालो आणि 9व्या कॅम्पमधून सर्वोच्च शिखरावर पोहोचेपर्यंत आम्ही आळीपाळीने आमच्या जागा बदलत राहिलो, असं तो सांगतोय, बघा. आय वुड टेकन द लीड अँड द हिलरी. कधी मी पुढाकार घेत असे तर कधी हिलरी पुढे जात असे, असं तो सांगतोय. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन द क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन. तो सांगतोय, बघा, की चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे दोन्हीही कामे अवघड, कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. ही इज द अँकर, म्हणजे तो मुख्य आधारस्तंभ असतो. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. पुढे चालणारा माणूस पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4. तो सांगतोय की माझ्या खिशात मी 4 ध्वज ठेवले होते. 4थ्या कॅम्पवर असताना कर्नल हंट यांच्याबद्दल तो सांगतोय, बघा, 4थ्या कॅम्पमध्ये पोहोचताना कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. कर्नल हंटनी त्याला 3 फ्लॅग दिले, दोज ऑफ ब्रिटन अँड युनायटेड नेशन अँड नेपाल. तो सांगतोय की कर्नल हंट यांनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्रसंघ आणि नेपाळ प्रत्येकी 1 असे 3 ध्वज माझ्याकडे दिले होते. ही चार्ज्ड मी विथ द ड्युटी ऑफ प्लॅनिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. त्यांनी मला, तो सांगतोय की जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते ध्वज तिथे फडकवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पिक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोईंग टू डू इट. ते म्हणत होते की या तीनही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी आहे. ते म्हणाले, तू आणि हिलरी जेव्हा शिखरावर पोहोचाल तेव्हा उंच कड्यावर हे लावा. तू आणि हिलरी हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकाल याची मला खात्री आहे. आय टोल्ड कर्नल हंट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन दिस कॅपॅसिटी ॲज लीडर अँड एक्सपेक्टेशन.
तो सांगतो आहे, बघा मी आणि माझ्याबरोबर माझ्याबरोबर भारतीय ध्वजही घेतला आहे आणि इतर ध्वजांसह शिखरावर पोहोचण्याचा माझा मानस आहे. माझी इच्छा आहे किंवा मी अशी इच्छा प्रकट करतो, असे मी कर्नल हंटना सांगितले. या मोहिमेचे प्रमुख या अधिकाराने कर्नल हंट यांची परवानगी घेणे मला गरजेचे होते, असं तो सांगतो आहे. बघा आता इंडियन फ्लॅगबद्दल पुढचं त्यांनी टॉपिक डिस्क्राइब केला आहे. इंडियन फ्लॅग म्हणजेच भारतीय ध्वज. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू आर ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट म्हणाले, काहीच हरकत नाही, किंबहुना तू भारतीय ध्वज घेतला आहेस हे ऐकून मला आनंदच वाटला. आफ्टर वन आवर ऑफ अ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू पास अप अँड स्टीप लाईन ऑफ रॉक्स. सुमारे एक तासभर स्थिर मार्गक्रमण केल्यानंतर, स्थिर एक तासभर पुढं गेल्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम शिखराकडे निघालो, जिथून आम्हाला खडकांची एक उंच चढण पार करायची होती. बघा तो सांगतो आहे की तो खडकाळ वाट आम्ही पार करत होतो आणि ती पार करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आमची वाटचाल मंदावली आणि अवघडही झाली, खूप जास्त मंदावलेली होती आणि खूप जास्त अवघडही होती. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, देअर वॉज नथिंग बेअरिंग अवर वे टू टॉप बट अ स्नो क्रेव्ड इन्क्लाइंड स्लोपिंग लेस अँड इट नियर द टॉप. बघा एकदा हा रस्ता आम्ही पार करू शकलो की मग कमी कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोक्यावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे नव्हते, असं तो म्हणतो आहे. बघा दिस लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस. तो सांगतो आहे टोकापर्यंतची ही शेवटची 60-70 फुटाची फार धोकादायक नव्हती, म्हणजे टोकापर्यंत पोहोचेपर्यंत ही जी 60-70 फूट होती ती फारशी धोकादायक नव्हती, असं त्यांचं मत होतं. बट वी केप्ट अप द सम स्टेडी पीस अँड वी रीच द स्मॉल फ्लॅट एंड समीट ऑलमोस्ट टुगेदर. पण तो सांगतो आहे तरी पण आम्ही चालण्याची गती धीमी ठेवली, शेवटच्या त्या लहान सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईट टुगेदर विथ अ रोप. तो सांगतो आहे सर्वोच्च टोक गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना हिलरी आणि माझ्यात 20 फुटांचं अंतर होतं, एका दोरीने आम्ही एकत्र बांधले गेलो होतो. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रिव इट टट. बऱ्याच काळ तो दोर सैल असे, म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम बऱ्याच वेळा तो दोर सैल असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो घट्ट ओढून घेत असू, असं तो सांगतो आहे. This rope was the symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. तो सांगतोय की तो दोरखंड हे एक प्रतीक होतं, त्याने आम्हा दोघांना बांधून ठेवलं होतं. दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कोणी एकटा पुढं जाऊ शकत नव्हता. आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो, तर आम्हा दोघांचे अस्तित्व एक होते, असं तो सांगतोय की आम्ही एक टीम होतो. आय हॅव बीन आस्क मेनी टाईम्स हू वॉज फर्स्ट. When we reach within reach of the summit, I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking about that. Climbing takes all your attention. You have many more important worries. तो सांगतो आहे की मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुमच्यापैकी सर्वप्रथम किंवा सर्वात आधी शिखरावर कोण पोहोचलं. आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो तेव्हा आम्ही कोण आधी टोकाला गाठील हा विचार न माझ्या मनाला शिवला, आणि मला खात्री आहे की हिलरीच्याही मनात किंवा हिलरीच्याही डोक्यात असा प्रश्न आला नसेल किंवा हा विचार कधीच डोकावला नसावा.
असं तो सांगतो आहे. आफ्टर दॅट ही इज टेलिंग अस दॅट क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, यू हॅव मेनी मोअर इम्पॉर्टंट वरीज. तो सांगतो आहे की तुमचं सगळं चित्त, तुमचं सगळं जे काही अटेन्शन आहे ते वर चढण्यावर केंद्रित झालेलं असतं त्या क्षणी, आणि इतर काही गोष्टींची त्यावेळी तुम्हाला चिंता असते. किती किती महत्त्वाच्या गोष्टी असतात, इतक्या फालतू गोष्टीचा विचार करणं आमच्या डोक्यातही आलं नाही, असं तो सांगतो आहे. बघा, दॅट वॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर अ हिलेरी. Our main thought was that both of us reached the top, we had to, one couldn't do it alone. तो सांगतो आहे मी आधी पोहोचलो की हिलेरी यांनी काय फरक पडणार आहे, आम्ही दोघांनी एकत्र शिखर चढायचे हा एकच विचार आमच्या मनात होता आणि आम्हाला तेच करायचे होते, कुणा एकट्याला ते करणं शक्य नव्हतं, असं तो म्हणतो आहे. If there had been difference of 1,000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between two of them. दोघांमध्ये जर हजार एक फुटांचं अंतर असतं, तो सांगतोय बघा, दोघांमध्ये जर हजार एक फुटांचं अंतर असतं तर कुणी एकाने आधी पोहोचल्याचा दावा करणं योग्य ठरू शकत होतं, पण तरीसुद्धा त्याच्या मागून येणारी व्यक्ती त्या दोघांमधील अंतर किती आहे हे ठामपणे सांगू शकते, असं तो म्हणतो. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1,000 feet बिटवीन अस, तो सांगतो की 1,000 feet असता तर आणि तरच हे म्हणू शकलो असतो की तो आधी पोहोचला की मी. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. We talked it over, Hillary, Colonel Hunt and I. We agreed that all the talk was childish. तो सांगतोय की आम्ही जेव्हा काठमांडूला पोहोचलो तेव्हा एक विवाद, एक वाद, एक मतभेद आमच्यात निर्माण झालेला आम्हाला समजलं. कर्नल हंट, हिलरी आणि मी, आम्ही तिघांनी याच्यावर चर्चा केली आणि ते सर्व मतभेद बालिश आहेत याच्यावर आमचे एकमत झाले. ऑन अ सिरियस नोट माय डिअर स्टुडंट्स, प्रत्येकांच्यात वाद असतात पण ते वाद बोलल्यानंतर आपल्याला जाणवतं इट्स रिअली व्हेरी चाइल्डिश. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. Each one signed his own statement. I have a copy of Hillary's statement which I carry in my pocket. त्यानंतर तो सांगतोय बघा, आम्ही जेव्हा काठमांडूला पोहोचलो तेव्हा आमच्यात वाद निर्माण झाले पण आम्हाला बोलल्यानंतर कळलं होतं की नाही, हे सगळे जे काही वाद आहेत ते बालिश आहेत, म्हणूनच आम्ही एक करार केला आणि नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये, नेपाळचे जे पंतप्रधान होते त्या काळचे, त्यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने त्याच्यावर एक शिक्कामोर्तब केला. प्रत्येकाने स्वतःच्या निवेदनपत्रावर स्वाक्षरी केली, म्हणजे सही केली. हिलरीच्या निवेदनपत्राची एक प्रत मी माझ्याजवळ खिशात बाळगतो. त्याच्यावर लिहिले आहे की, बघा त्याच्यावर काय लिहिलं आहे, इट रीड्स, म्हणजे त्याच्यावर लिहिलं आहे किंवा ते असं आहे, काठमांडू June 22, 1953. ऑन May 29th तेन्झिंग शेरपा अँड आय लेफ्ट अवर हाईट कॅम्प ऑन एम्प्टी एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेकन अ टर्न ॲट लीडिंग. वी अक्रॉस्ड अवर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट राईट. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. वी एम्बरेस्ड ईच अदर, एन्जॉईड ॲट अवर सक्सेस. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अ फ्लॅग ऑफ, बघा, अ फ्लॉट द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाल, युनायटेड नेशन अँड इंडिया, साइंड ई पी हिलरी.
There is another paper like this in English signed by me. आता तो सांगतोय त्यांच्यामध्ये झालेला करार जो झाला होता काठमांडूमध्ये 22 जून 1953 रोजी. 29 मे या दिवशी तेनझिंग शेरपा आणि मी हाय कॅम्पमधून माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखरावर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर निघालो. म्हणजे आम्ही माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी निघालो होतो. कोण कोण? तेनझिंग शेरपा आणि हिलेरीनी हे लिहिलेलं आहे म्हणून तो सांगतो आहे. बघा, दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने एकमेकांच्या पुढे किंवा मागे चालत होतो. दक्षिण कळस ओलांडल्यानंतर आम्ही शिखराच्या कड्यावरून जात राहिलो. शिखरावर आम्ही जवळपास एकत्रच पोहोचलो. यशस्वी झाल्याच्या अत्यानंदात आम्ही एकमेकांना मिठी मारली. मग मी ग्रेट ब्रिटन नेपाळ संयुक्त राष्ट्राचा आणि भारताचे ध्वज तेनझिंग फडकवत असतानाची छायाचित्रे घेतली. अशी सही कुणी केली आहे? एम पी हिलेरी. असं करार हिलेरीनी लिहून दिलं आहे. यासारखाच दुसरा एक इंग्रजीत निवेदनपत्र आहे ज्यावर माझी सही आहे असं तो सांगतोय. बघ, दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी ॲज द रीच्ड द टॉप. वी डिड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट्स डन इट, बट वी कुडंट हर्ट, वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. बघा, तो सांगतो आहे पुढं की यासारखे दुसरे इंग्रजीत निवेदनपत्र आहे ज्यावर माझी स्वाक्षरी आहे ते हिलेरीकडे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये म्हणूनच सहभाग घेत नाही. या निवेदनपत्रानुसार हिलेरी आणि मी शिखरावर पोहोचल्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. म्हणजे आमच्या अवजड सामुग्रीसकट जसे जमेल तसे. मी त्याला म्हटले, मला आठवते आहे आपण हे साध्य केलंच, आपण मिळून हे केलं. अर्थात आम्हाला दोघांना ते शब्द ऐकू आले नाहीत कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मुखवटे होते किंवा ऑक्सिजन मास्क होते म्हणून ते आम्हाला ऐकू आले नाहीत असं तो म्हणतो आहे. पण आम्ही दोघांनी असं म्हटलं असा तो करार झाला. त्यानंतर टॉपिक वाईज त्याने दिले फर्स्ट थॉट की जेव्हा ते तिथे उंच शिखरावर पोहोचले होते तेव्हा त्यांच्या मनात फर्स्ट थॉट कुठला आला. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड दॅट ऑफन हॅविंग फेल्ड 6 times ही हॅड ब्लेस्ड मी विथ अ फुलफिलमेंट ऑफ हिज डिझायर आय हॅड हेल्ड सो लाँग आय प्लेस्ड ऑन द स्मीट ऑफ सबमिट द ऑफरिंग टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. This is accord with my religion. Both my wife and I, Buddhist. I could not kneel because of my clothes and equipments, but I offered a silent prayer in my heart. तो सांगतोय की जेव्हा उंच शिखरावर पोहोचल्यानंतर माझा पहिला विचार काय होता. शिखरावर पोहोचल्यानंतर सर्वात पहिला माझ्या मनात विचार आला तो म्हणजे ईश्वराप्रतीची कृतज्ञता, म्हणजेच देवाबद्दलचा आदर, कृतज्ञता. थँक्यू गॉड, तुम्ही मला इथंपर्यंत पोहोचवलं अशा टाईपची फिलिंग. कारण 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच काळापासून उरी बाळगलेली माझी ही इच्छा, माझी ही जी काही डिझायर आहे, माझी जी काही इच्छा आहे त्याच्या कृपेनी सफल झाली आहे. कुणाच्या कृपेनी? तर देवाच्या कृपेनी असं तो म्हणतो आहे. बघा, तो सांगतो आहे की माझ्याबरोबर देवाकरता नेलेल्या प्रसादात त्या कड्यावर मी देवाला अर्पण केला. बघा, तो सांगतो आहे द ऑफरिंग वेअर बिस्किट्स कँडी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. तो काय काय ऑफर करतो आहे देवाला? बघा, देवाला तो नैवेद्य म्हणून चढवतो या गोष्टी. माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून ते मी केलं असं तो सांगतो आहे. बघा, माझ्याबरोबर देवाकरता नेलेला मी प्रसाद त्या कड्यावर देवाला अर्पण केला. माझ्या धर्मानुसार, माझ्या विचारसरणीच्या अनुसार मी ते केलं. तो सांगतो आहे मी आणि माझी बायको आम्ही दोघंही बुद्ध आहोत.
बौद्ध आहोत, बौद्ध धर्माचे आहोत असं त्याला म्हणायचंय. अंगावरच्या कपड्यांमुळे आणि साधनांमुळे मी गुडघ्यांवर खाली बसू शकत नव्हतो, पण मी मनोमन देवाची मुक प्रार्थना केली. देवाला मी काहीच न बोलता ती प्रार्थना मी केली. तो सांगतोय, द ऑफरिंग वेअर बिस्किट्स कँडी अँड द लिटिल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. शी आस्क मी बट पुट इट ऑन द टॉप ऑफ माउंटेन ॲज हर ऑफरिंग. इट वॉज an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized in possessions. बघा, तो सांगतोय की जेव्हा मी टॉपला पोहोचलो तेव्हा मी देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मी देवाला प्रसादही चढवला. देवाला अर्पण केलेला त्या प्रसादामध्ये काय काय होतं तर बिस्किट, गोळ्या आणि एक छोटीशी निळी पेन्सिल होती, जी माझ्या धाकट्या मुलीने नीमाने मी घर सोडताना ती पेन्सिल मला दिली होती. बघा, लेखकाच्या छोट्या मुलीने त्याला एक पेन्सिल दिली होती निळ्या कलरची. पर्वत शिखरावर पोहोचल्यावर तिच्या वतीने मी तिच्या देवाला दिलेला तो प्रसाद म्हणून अर्पण करावी असे तिने मला सांगितले होते. ती एक साधीशी निळी पेन्सिल होती, अगदी सिंपल, अगदी साधी, फार मोठीसुद्धा नव्हती ती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी ती एक होती असं तो सांगतोय. बघा, किती इमोशन्स आणि किती प्युअर इमोशन्स आहेत यात. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आऊट टू हिलरी. ही गेव मी अ बिग स्माइल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. ती पेन्सिल तिथं ठेवल्यानंतर, बघा, ती तिथे ठेवल्याचे मी हिलरीला निर्देश करून सांगितलं. त्यांनी हाताने इशाऱ्याने सांगितलं हिलरीला की मी ती तिथे ठेवली आहे. त्यांनी हसून माझ्याकडे पाहिलं. मला काय म्हणायचं आहे हे त्याला आधीच समजलं होतं आणि त्याच्या हसण्यातून मला जाणवलं होतं की मला जे म्हणायचं आहे ते त्याला समजलं आहे. देन आय गॉट आउट द फ्लॅग विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लाँग. I fastened one end to my eyes X and Hillary took picture as I held it up. नंतर मी एक 4 feet लांब दोरीवर लटकलेला ध्वज बाहेर काढला. दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्याचा फोटो काढला. मीन्स हिलरीने त्याचं छायाचित्र काढलं असं तो सांगतो आहे. आणि आफ्टर दॅट तो सांगतो आहे, बघा, येस, ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन टॉप अँड द अदर इन स्नो. On the slope down below, when we left, they were lying flat against to the summit. तो सांगतोय, माझी बर्फाची कुराड मला परत बरोबर न्यायची असल्यामुळे मी दोरीचं एक टोक कड्याच्या वरच्या बर्फामध्ये आणि दुसरं टोक उतारावर बर्फात खोलवर पुरलं. आम्ही परत निघालो तेव्हा ते शिखरासमोर बर्फात विराजमान झालेलं होतं असं तो सांगतोय. आय वॉज व्हेरी थ्रस्टी. आय टूक आउट अ वॉटर थंबल फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम हिलरी. बघा, तो सांगतोय, मला प्रचंड तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचे भांडे बाहेर काढले, मात्र म्हणजे त्याचं जे काही कॅन होतं त्यातलं, मात्र तो पाहायला गेला तर धातूच्या पेल्यातलं पाणी गोठून गेलं होतं. ते सगळं आईस झालं होतं, म्हणजे ते गोठलं होतं, त्यामुळे मला माझी तहान भागवता आली नाही. मी थोडी बिस्किटे खाल्ली आणि थोडी हिलेरीला दिली असं तो सांगतोय. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition,
had given me last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. तो सांगतो आहे माझ्या प्रिय मित्राने लॅम्बर्टने 1952 मधील स्विस मोहिमेचा जो पुढारी होता लॅम्बर्ट त्याने आदल्या वर्षी मला भेट दिलेला लाल स्कार्फ मी तेव्हा बांधला होता. अगदी एकच वर्षापूर्वी आम्ही 29 मे रोजी 28,215 फुटांवर उभे असताना त्यांनी मला तो स्कार्फ भेट म्हणून दिला होता, गिफ्ट म्हणून दिला होता. आय रोट इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम द दार्जिलिंग. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. I felt exhilarated. It was a very clear sensation. तो सांगतोय दार्जिलिंग पासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो स्कार्फ बांधला होता. आता त्या टोकावर उभा असताना मला त्याची आठवण आली आहे असं तो सांगतोय. बघा तो आत्ता कुठे हिमालयाच्या टोकावर आहे आणि तो माझ्याबरोबर आहे असे मला वाटते. शिखरावर उभा असताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत होतो. माझे मन संपूर्ण निशंक होते. थकवा अजिबात जाणवत नव्हता आणि खूप म्हणजे खूप त्याला एनर्जेटिक वाटत होतं, उल्हासित वाटत होतं. ती अतिशय स्वच्छ आणि सुंदर मनस्थिती होती. खाली दिसणारे डोंगर आणि टेकड्या मला जणू देवदेवतांप्रमाणे भासत होत्या. खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होती असं तो सांगतोय. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटेन्स लुक लाईक अ गॉड्स अँड गॉडनेस टू मी. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक अ मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. तो सांगत होता बघा की खाली जे काही दिसणारे डोंगर आहेत आणि टेकड्या आहेत त्या जणू मला देवदेवतांप्रमाणे भासत होत्या. खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे वाटत होत्या असं तो सांगतोय. बघा टू ऑर थ्री पीपल कुड स्टँड देअर ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड. इफ यू कट आयस 20 or 30 feet बिलो द टॉप देअर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर टू पीपल टू स्लीप. यू कुड पीच 110 there. The summit is flat on the side and steep and the other. तो सांगतोय बघा कळसावरील बर्फ कापला तर जगाच्या त्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील आणि सकाळपासून आणि कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल. एवढी सपाट बाजू जर आपण कट केली तर ती जागा होईल. तुम्हाला तिथे एखादा तंबू उभारता येईल. हे शिखर एका बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूला खोल उतरते आहे. शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे आणि दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहे. आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांहून अधिक थांबलो असं तो सांगतोय. बघा वी स्टेड ऑन द ईस्ट अँड स्नोई रॉक्स ऑन द वेस्ट. वी स्टेड ऑन द टॉप लिल मोअर दॅन 15 मिनिट्स. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल ऑर इट वूड हॅव स्वीप अस ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि तो सांगतोय बघा की आम्ही तिथे उंच शिखरावर आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांहून जास्त अधिक काळ तिथे आम्ही थांबलो. आमच्या सुदैवाने त्यावेळी तिथे वादळी वारा नव्हता, नाहीतर त्याने आम्हाला उडवून टाकलं असतं असं तो म्हणतो. माझ्या मनात पाठोपाठ पुढचा विचार आला होता तो म्हणजे तिथून खाली सुखरूप कसं उतरायचं. हा
On the distance from the summit, I was walking behind Hillary. I was following him and holding the rope tightly. And my determination was to make sure he descended safely. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you sleep down, you would go into Kangsung Glacier and there would be no trace left of you. बघा तो सांगतोय की शिखरापासून खाली उतरणीवर मी हिलेरीच्या मागून चालत होतो. त्यांनी मागे दोर घट्ट धरून जात असताना तो सुरक्षित खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करत होतो. खूप जास्त प्रयत्न करत होतो. चढण्यापेक्षा खाली उतरणं जास्त अवघड आणि धोक्याचं असतं हे मान्य करावेच लागेल. जो कोणी माउंटेन चढतो त्याला जाणवेल की नाही, चढण्यापेक्षा उतरणं जास्त अवघड आहे. तुम्ही जर का खाली घसरलात तर कांगशू हिमनदीच्या खोल आत जाऊ शकता आणि मग तुमचा मागमूसही लागणार नाही असं तो सांगतोय. मोर कॉन्शन नीडेड, त्याच्यानंतर तो सांगतोय बघा अधिक सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे या टॉपिकमध्ये. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम टू क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर ह्युजर. आय कुड रीच द कॅम्प 9. माय फर्स्ट थॉट वॉज थँक यू गॉड वी हॅव बीन स्प्रेड अँड इज अँड ॲक्सिडेंट अँड इफ अप टू नाव वेअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स आय होप देअर विल बी नन ऑफ फीचर्स. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड हॅड सेव्ड मी. तो सांगतोय की जेव्हा आम्ही उंच टोकावर पोहोचलो तेव्हा अधिक काळजी घेणं गरजेचं होतं. उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला परंतु तेव्हा जास्त सावधानगिरी खबरदारी बाळगणं गरजेचं होतं. नवव्या कॅम्पवर पोहोचलो तेव्हा माझ्या मनात विचार आला कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो ही देवाची मोठी कृपा आहे. अशी आशा बाळगतो की मी नेहमी देवाची प्रार्थना करीत आलो आहे आणि नेहमीच देवाने मला सावधानगिरी बाळगून जपलं आहे असं तो म्हणतो आहे. बघा मी नेहमी देवाची प्रार्थना करीत आलो आहे आणि देवाने माझं कायम रक्षणच केलं आहे. ही वॉज माउंटेनियर, तो माउंटेनियर असूनसुद्धा त्याची इतकी श्रद्धा देवावर होती हे खरंच खूप वाखाडण्याजोगं आहे. At Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. We just attended to our own things. We stayed there about half an hour. We boiled some snow and make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From Camp 9 to Camp 8, where we spent the night was easier job. बघा तो म्हणतोय आपल्याला इथनं पुढं नवव्या कॅम्पवर आल्यावर मी आणि हिलरी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आम्ही फक्त आपापली दैनंदिन कार्य उरकली. आम्ही तेथे सुमारे अर्धा तास थांबलो. थोडासा बर्फ उकळून लिंबू पाणी करून आम्ही पिलो, म्हणजे प्यायलो. तिथून निघताना फक्त झोपण्याची गादी बरोबर घेतली आणि बाकी सर्व गोष्टी मागे तंबूमध्ये सोडल्या. कॅम्प 9 पासून जिथे आम्ही रात्रीचा मुक्काम केला त्या 8व्या कॅम्पपर्यंत जाणे तसे सोपे होते असं तो म्हणतो आहे. 8व्या कॅम्पच्या थोडे वर तिथून लोक आम्हाला पाहू शकत होते. आता तिथनं पुढं सांगतो आहे बघा. Just above Camp 8, where the other could see us, I raised my arm with my thumb up. CWF, Noyce and WG, Lo saw as their faces flushed with joy. In this way, I was able to tell them of our success. As we got nearer
टू कॅप इट लोव कॅम लोव कम टू मीट अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. बघा तो सांगतो आहे की आठव्या कॅम्पच्या थोडं वर निघाल्यानंतर इतर लोक आम्हाला तिथून पाहू शकत होते. तिथे मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. नॉर्ड्स CWF आणि लुवेन WG आम्हाला पाहिलं आणि त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. आनंदाने प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. असं अशा प्रकारे आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे मी त्यांना कळवू शकलो. आठव्या कॅम्पच्या जवळ पोहोचलो तसा लूव आम्हाला भेटायला चहा आणि कॉफी घेऊन 300 feet वर आला होता. असं तो सांगतो आहे. अनादर 50 feet डाऊन वी मेट नॉईज हू ब्रॉट अस मोअर टी. दिस टी स्मेल्ड केरोसिन apparently it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whether the smell. तो सांगतोय की आणखीन 50 feet खाली गेल्यानंतर नॉईज आमच्यासाठी आणखीन चहा घेऊन आला. त्या चहाला केरोसिनचा म्हणजे रॉकेलचा राईट दॅट मराठीत म्हणतात त्याला घासलेटचा वास येत होता. बहुधा घाईघाईने चहा बनवताना थोडंसं रॉकेल त्या स्वागताच्या चहामध्ये मिसळलं असावं. पण तो सद्गृहस्थ इतक्या कष्टाने आमच्यासाठी तो चहा घेऊन आला होता की वास कसाही आला कसाही लागला तरी तो आम्ही आनंदाने पिणार होतो. असं तो सांगतो आहे. तेनझिंग नॉर्गे टाइम्स ऑफ इंडियाच्या संग्रहातून हा लेख हा जो काही टॉपिक आपल्याला अभ्यास आला आहे तो टाइम्स ऑफ इंडियाच्या संग्रहातून आलेला आहे. दॅट्स इट माय डिअर स्टुडंट्स, दिस इज अवर चॅप्टर अँड इट इज कम्प्लीटेड. ओके सो माय डिअर स्टुडंट्स, राईट अँड एक्झामिन युअर क्वेश्चन अँड आन्सर ऑफ दिस टॉपिक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.